ओट दिन ऐनकार ईनूर सवि कोट्रे ओट हाँतर अंत निम मट चीप लेवल थिंक अर्थ मे चीप कष्ट ना दुड़ता निजना निम कष्ट ना निम जतल आमशन नान यार इलेलू सीरी एलेक्षन निरासमी टू थ्री मंथ कष्ट लाइफ लांग इलेलू चेनाइरु निम्म कड़े इन्नू बंद चेन्नागि बदुकबेकु हांगे नानु चेन्नागि नोडिकोळ्ळो केलसगळु नावेल्लरू सेरि आनेगल तालूकिन हेब्बगूडी नगरसभे व्याप्तिया डैडीस गार्डन आवरण आयोजित कार्यक्रम पुरी जगन्नाथ संघ प्रमुख संघ नूरारू पदाधिकारी 2023 नड़ी विधानसभा चुनाव आनेगल क्षेत्र जेडीएस पक्ष अभ्यर्थी केपि राजु बेंबल भरोसे व्यक्तपड़ इन जेडीएस पक्ष अभ्यर्थी केपि राजु देश नाना राज्य जन उद्योग आनेगल क्षेत्र के वलसे बंद ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡುತ್ತೀವಿ ಅಂತ ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ರು ಇನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪೂರಿ ಜಗನ್ನಾಥ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಮೂಲ್ಯ ಸಂಘದ ಪ್ರಮುಖರು ಆದ ಚರಣ್ ದಾಸ್ ದೇವನಾಥ್ ನರೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ನಾಯಕ್ ಬಾಪೂನ್ ಗಣೇಶ್ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ ಮುಖಂಡರು ಆದ ಮುಕುಂದ ಪಟೇಲ್ ಮುಕುಂದ ವೆಂಕಟೇಶ್ ಶೆಟ್ಟಹಳ್ಳಿ ವಿನಯ್ ರೆಡ್ಡಿ ನಂಜರೆಡ್ಡಿ ಮುನಿರೆಡ್ಡಿ ಗೋಪಿ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು बहुत एमएलए को भी हम वोट दिए हैं अभी नेलूर से लेके बोमसांद्रा जिगणी माधापटना आनेकल पूरा देखा तो हमारा हिंदी वाले 15 से 20 हजार वोटर है आदमी तो देखा तो 50 हजार का ऊपर वोटर तो 15 से 20 हजार है हर साल तो हम वोट देते हैं हमारा तकलीफ में आज तक कोई आगे खड़ा नहीं हुआ है हमारा दुख या भलाई कोई भी आके पूछा नहीं है सोचा नहीं है हमारे बारे में टाइम अच्छा आया है हमारा वेंकटेश साथ ने हमारे को मिले और राजाटा को हमारे को मिलाए हैं वो आज हमारा साथ है हमारा साथ ही रहेंगे हमारे को सब चीज में हेल्प करेंगे मेरा रिक्वेस्ट है हम सब राजाटा के साथ ही रहेंगे जब तक है जिंदगी भर उनके साथ ही रहेंगे उनको ही सपोर्ट करेंगे हम लोग को आज ये इधर आया किसके लिए बहुत साल से अभी 20-30 साल से हम लोग को कोई पहचान नहीं होता 30 साल से लेकिन हम लोग आया है ये वेंकटेश बाजी से वही हम लोग को रास्ता दिखाया हम लोग यहाँ आए आके वेंकटेश को एक बार बात किए थे ऐसा ही दास तुम मिले थे तुम आ जाओ तुम क्या सपोर्ट है करके बोलते मैंने ऐसा ही आज शेयर कर रहा हूँ आप लोग के पास ये जो मैटर है आज इतना 10 से आज कम से कम 300 आदमी इधर जुड़ा है इसका कारण यही है वेंकटेश मेन तो उनको मैंने बताया देखो हमारा जगन्नाथ के कल्चर है हम लोग जगन्नाथ को मानते हैं तो जगन्नाथ इधर हर जगह में आगरा में भी हो गया सभी जगह में हो गया लेकिन जिगनी में पड़ा है जगन्नाथ उसको कोई सपोर्ट नहीं कर रहे हम नाम ले लेते हैं 20 साल से आप लोग को भी मालूम है एस एल एन वगैरह हो कि बोमचंद्रा हो नेलूर हो यनागरा हो कहीं पे भी देखो वोट के टाइम में सब लोग आते हैं लेकिन अभी वोट का टाइम नहीं है हम आके वेंकटेश सर से मिले दस कभी भी तू रात 12 बजे आओ 10 बजे आओ 11 बजे आओ तुम फोन करो लेकिन उन्होंने उसी हिसाब से फोन अटेंड किया 2-3 केस मेरा अटेंड किया मैंने भी बताया देखो पुलिस वाला सपोर्ट नहीं कर रहा है बोमचंद्रा में मोबाइल छीन रहा है उधर का आदमी कोई रिक्स नहीं है वोट का टाइम में बराबर आते वोट मिलते चला जाते लेकिन सर हमारा ये हम आपको पैसा नहीं चाहिए राजाणा के पास कुछ भी नहीं चाहिए हमको एक मंदिर गढ़ के दे दो मंदिर हमारा हमारा मंदिर एक रहना है इधर जो कि उधर जाते आदमी ये सब लोग आने का है रामचंद्र एरिया में आने का इधर ही मिलके जाने का ये एक हमारा रिक्वेस्ट है हम रहेंगे नहीं रहेंगे लेकिन जो किया है मंदिर उसका नाम रहेगा पक्का ये हमारा डिस्कस हुआ डॉक्टर सर ने क्या बोला देखो दास भगवान का नाम लिया हम 100% करके देंगे तो इमीडिएट हम जाके बात करेंगे हमारा केपि राजाना के पास वो 100% हमारा कॉन्फिडेंट है बोला एक ही बात बस रात 10 बजे 10 आदमी आए थे हम लोग ऐसे ही देवस्थान के पास ऐसे ही बात करके गया तुम
कर्पोरेटर डे में बोला साहब देखिए हम सबको वोट दे दिए, वोट जीत के गए, हमको गले नहीं करें, ये बार हम राजा अन्ना को सपोर्ट ही करेंगे, लेकिन हम ऐसा कि डिक्लेयर नहीं करेंगे, हम हमारे मन में जो है हम वही करके रखेंगे और हम मंदिर का वास्ते जगन्नाथ को कृपा करेंगे, जगन्नाथ को जय जगन्नाथ करके बोलेंगे। ये बार दो बार कर दिया दूसरा आदमी को, हमको भले करे नहीं करे प्रॉब्लम नहीं है, लेकिन वो जीते ये बार तो हमारे घर का पास रहेगा, हम लोग आएंगे मिलके जाएंगे। हमको कोई बोलाया नहीं, ना राजाना बोलाया, ना व्यक्ति साहब बोलाया, हम लोग बोले हम लोग आएंगे, हम लोग का बॉस करेंगे, हम खुद ही आएंगे इधर, हम किसी का इसमें जाएंगे नहीं। सिंह ने आज पैसा ले लिया 5,000 वोट के लिए, कल 10,000 ले लिया, कोई भी कुछ बोलते रहेगा, हमको नहीं चाहिए। पहले हमारा आदमी भी इधर आया है, जान पहचान है, फिर भी उन लोग ये डिस्कशन नहीं किए। मेरा रिक्वेस्ट है, मैं सबको हाथ जोड़ता हूँ, ये मंदिर के लिए बात हो रहे, ऐसा ही भगवान को प्रार्थना करके कोई कुछ चेंजेस नहीं होने का सा, ये राजाना को एक बार चांस दे दो, वो अंदर ही अंदर ही इतना आदमी पास आया, आज आ नहीं पाया, धागा नहीं मिला, अंदर ही सपोर्ट कीजिए पास, उतना अन्ना भी बोल दिया मैं तुमको एक एकड़ जगह दे देता हूं, यही किया है, पैसा नहीं चाहिए। अभी वही बात हो रहा था, प्रेसिडेंट बोला हम लोग पॉलिटिक्स में नहीं जीतेंगे, लेकिन हमारा साथ जो साथ देगा उसको ही हम साथ देंगे, यही है मेरा कहना। आज मेरा रिक्वेस्ट है, हाथ जोड़ता हूँ राजाना को, जैसा ही मिला ऐसा ही अंदर अंदर रिस्पेक्ट कर दीजिए, वो गले नहीं गले वो हम लोग हमारा मेजोरिटी आ रहा 15,000 का, ऐसा ही आ जाना चाहिए, मेरा रिक्वेस्ट है इतना करके। और एक बात, मेरा मन कहता है जगन्नाथ जैसा बुला के लेकर आया इधर, ऐसा ही मेरा 100% मन कहता है जीतेगा ही जीतेगा। ಬಂದಿದ್ದೀರಾ ಬಂದು ನಮ್ಮ ಕಂಸಂದ್ರ ಆಗ್ಬೋದು ಜಿಗಣಿ ಆಗ್ಬೋದು ಕಂಸಂದ್ರ ಆಗ್ಬೋದು ಎಲ್ಲ ನೆಲೆಸಿದ್ದೀರಾ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಇವರು ಆದ್ಮೇಲೆ ಹೇಳಿದಂಗೆ ನಿಮ್ಗೇನೆ ತೊಂದರೆಗಳಿದ್ರು ಕಟ್ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಹಾಕ್ಬೋದು ಏನು ಕಳ್ತನ ಹಾಕ್ಬೋದು ದಾರಿಯಲ್ಲಿ ನೈಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಗಲಾಟೆ ಮಾಡೋದಾಗ್ಬೋದು ಮತ್ತೆ ಇವಳಲ್ಲೆಲ್ಲ ನಾವು ಸುಮಾರು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಿಮ್ಗೆ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಯಾವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ನಿಮ್ಗೂ ಅದೇ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ ಇವಾಗ ಬೇರೆಯಿಂದ ಅವರಿಂದ ಬಂದವನು ಬೇರೆ ಥರ ಕಾಣೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನ ಕೆಲಸ ಟೈಮಲ್ಲಿ ಬಳಸ್ಕೊಂತಾರೆ ಆಮೇಲೆ ಬಿಸಾಕ್ತಾರೆ ಓಟ್ ಬಂದಾಗ ನಾವು ಆ ರೀತಿ ಅಲ್ಲ ಒಂದ್ಸಲ ಜೊತೆಗೆ ಬಂದರೆ ನಾವು ಇರೋ ತನಕ ನಿಮಗೂ ಜೊತೆಗೆ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ನಾವು ಆ ರೀತಿ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಒಂದು ಕೈ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ವೆಂಕಟೇಶ್ ಅವರೇ ನಿಮ್ಮ ರೀತಿನೇ ಅವರು ಆಚೆಯಿಂದ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿ ಎಲ್ಲ ಸಮರ್ಥನೆ ಹೇಳಿ ಚಪ್ಪಡಿನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆಚೆಯಿಂದ ಬರೋಕೆ ನೀವೇನು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತೀರಾ ಏನು ಬೆಳೆಸಿರಾ ಕಳಿಸ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಆಚೆಯಿಂದ ಬಂದವ್ರು ಹಂಗೆ ಇಲ್ಲ ನಾವು ಟೈಮ್ ಓಟ್ ಹಾಕ್ಸ್ಕೊಬೇಕು ಅವ್ರು ಹಂಗೆ ಬಿಸಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಆ ಥರ ನಾವು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಹಾಕೊಂಡ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಸೀಟ್ ಕೊಟ್ವಿ ಜೊತೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಗೆಲ್ಸಿದ್ವಿ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಎಪ್ಪಡಿ ಕನ್ಸರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಬೆಳೆಸಿವಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಲಿದ್ರೆ ಇರು ಇಲ್ದ್ರವ್ರು ನಾವು ಬೆಳೆಸಿವಿ ಎಲ್ಲರೂ ಆ ರೀತಿ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ದಯವಿಟ್ಟು ಇದೊಂದ್ಸಲ ನಮ್ಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ರಿ ನಾವು ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಭಾಷೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ ಭೈ ರಾಜ್ಭಾಯ್ಕೂ ಮಿಲಾ ಕೆ ಭಯ ಹಮ್ಲೋಕ್ ಬಹುತ್ ಇದರ್ ಕಾ ಪರಿಶಾನ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಹಮ್ಲೋಕ್ ವೋ ಟೈಮ್ ಕೋ ಆತಾ ಹೈ आके हमारा साथ वोट लेता है बाद में हमारा प्रॉब्लम नहीं सुनता है सभी चले जाएगा हमला ये हमला को एक अच्छा आदमी चाहिए भैया कल को बोला दास बाद में मैं बोला हमला तुम्हारा साथ रहता है हमारा मुकुंदा पाटिल भैया है हमारा केपी राजेंडा भैया है सबको कितना रात होना दो तुम्हें फोन करो हम लोग अटेंड करते हैं कुछ भी प्रॉब्लम होना दो कितना कौन सा एरिया में होना दो हम लोग को एक फोन किए तो हम लोग अटेंड करते हैं ऐसे बोल को दास को बोल दिया बाद में मंदिर का एक बात बोला ठीक है करके देंगे भैया को दोनों आदमी को मैं बोलता है करके देंगे मंदिर का बात है ना वो पूरी जगन्नाथ अच्छा करता है वो भगवान का आशीर्वाद हमारा भैया को भी मिलता है करके बोला मैं तुम्हारे जैसा बाहर से आने वाला है मैं इधर का आदमी नहीं है मैं इधर का आदमी नहीं मैं 25 साल हो गया इधर आके मेरे को भैया लोग दोनों भी करके तू बाहर से आएगा तू एक लीडर बनाओ तू एक काउंसलर बनाते आपको कड़ो करके बोल के मेरे को अब दोनों साथ मिलके मेरे को काउंसलर बना दिया है बोर्डिंग सब जगह में बोलता है इंडिया में है ना दूसरा जगह में है ना उनके काली वोट करने के लिए रखना है उसको ऊपर नहीं लेके आना वो आए तो हमको ऊपर आ जाएगा ऐसे बोला हमारा केपी राजा ने भैया बोला वो लोग रहे तो
उनका खाना हम लोग खा रहे हैं, उनका भाड़ा हम लोग खा रहा है, वही ये गांव का आदमी है, वो लोग उसको भी हम लोग देखना है, वही हमारा आदमी हमारा गांव का आ गए ना 100% होता है भैया। ऐसे आदमी लोग आने का तालु में कोई आदमी नहीं मिलता है, 100% कोई भी नहीं आदमी देता है ना, डेली भैया का घर का सामने है, 50 आदमी रहता है, हिंदी आदमी आता है, तेलुगु आदमी आता है, मलयाली आदमी आता है, सभी आता है, आके भैया हमने ऐसा प्रॉब्लम हो गया, हमने भैया ऐसे हेल्प करना, भैया ऐसे हेल्प करना, हम लोग उधर इधर प्रॉब्लम कर रहे हैं, उधर चोरी कर रहे हैं, हमने ओनर लोग हमको नहीं देख रहे हैं बराबर, आपको हेल्प करो भैया, कल को ऐसे आता है सबको भी हेल्प करते हैं हमारे केकू राजा भैया मुकुंदा पाठक। देखो भाई ये बार दूसरा पार्टी नहीं है, तुम्हारा पार्टी तुम्हें ही एमएलए, भैया जी है तो आप लोग ही एमएलए, किसे भी डर पड़ने का जरूरी नहीं है, सबको भी अचक करता है, इधर का बाहर का आदमी को 50,000 घर लेके आ गए इधर, भैया जी है तो सबको भी गरीब लोगों को घर देता है, सीट देता है, हम लोग सब भी मन में रह के ये बार केपी राजन्ना सर को हम लोग साथ मिलके ये कितना एक 60,000 वोटर्स है वो सब भी मिलके ये बार अन्ना को वोट डालेंगे, हम लोग सब भी तुम्हारा साथ रहते है, तुम लोग हमारे साथ रहे। ಇನ್ನು ನಮ್ಮ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಟೇಟ್ ಇಂದ ಬಂದು ಇಲ್ಲೇನು ಕೆಲಸ ಮಾಡೋಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನೀವು ಊರ ಕಡೆನೂ ಫ್ಯಾಮಿಲಿನೂ ನೋಡಬೇಕು ಅಲ್ವಾ, ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನೂ ಓದಿಸ್ಬೇಕು, ಊರ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಬೇಕು ಅಲ್ವಾ, ಅಷ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಅಂದರೆ, ನಿಮಗೆ 2-3 ಸಮಸ್ಯೆ, ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡಿಬೇಕು ಒಂದು, ಇನ್ನೊಂದು ಊರ ಕಡೆ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ನೋಡಬೇಕು, ಒಂದು ನಿಮಿಷ ಊರ್ ಕಡೆ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ನೋಡ್ಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕು, ಬ್ರದರ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಓದಿಸ್ಬೇಕು, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನಿಜ ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಸುಮಾರು ಎಲ್ಲ ಒಂದು 20 ವರ್ಷದಿಂದ ಬಂದಿಲ್ಲ ಇನ್ನೇನು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟದ ಕೆಲಸ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನೀವು, ತುಂಬಾ ಕಷ್ಟದ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡೋದು, ಈಸಿ ಕೆಲಸ ಯಾವುದು ಇಲ್ಲ ಪಾಪ, ಗ್ರಾನೈಟ್ ಕೆಲಸ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲ, ಇಂಥ ಕಷ್ಟದ ಕೆಲಸನ ನೀವು ಮಾಡಿ ಏನು ಜೀವನ ಸಾಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟಕ್ಕೂ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಏನು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಏನೋ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ವ, ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಿಂತ್ಕೋಬೇಕಲ್ವ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಜುಕೇಷನ್ನು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಿಮ್ಮ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್ ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ಏನಾದರೂ ಸಪೋರ್ಟ್ ಯಾರಾದರೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಬಂದಿದ್ದಾರೆ ನಿಮಗೆ, ಕರೆಕ್ಟಾ, ಯಾರು ಎಜುಕೇಷನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಎಜುಕೇಷನ್ ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯ್ತು ನಿಮ್ಗೆ ಯಾರನ್ನ ಪಾಪ, ನೀವೇ ಎಲ್ಲರೂ ಸಾಲ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ನಿಮ್ಮ ಓನರ್ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ತಿರುಗಿ ನೀವು ತಿರುಗಿ ಅಲ್ಲಿ ಸಾಲ ತೀರಿಸಬೇಕು, ನಿಜ ತಾನೆ, ನೀವೆಲ್ಲ ಇಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನೀವು ಮಕ್ಕಳನ್ನ ಓದಿಸ್ತೀರಾ, ಬಾಡಿಗೆ ಕಟ್ತೀರಾ, ಮನೆ ಕಡೆ ಊರ ಕಡೆ ನೋಡ್ತೀರಾ ಅಲ್ವಾ, ನಿಮಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪನಾದ್ರೂ ನಾವು ಸಾಥ್ ಕೊಡ್ಬೇಕಲ್ವಾ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಬೇಕು ತಾನೆ, ನಿಮ್ಗೆ ಹೆಲ್ತ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆದ್ರೆ ನಾವು ಇರ್ಬೇಕು ತಾನೆ ನಿಮ್ ಜೊತೆಯಲ್ಲಿ, ಇದುವರೆಗೂ ಯಾರು ಮಾಡಿಲ್ಲ ನಿಮಗೆ, ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಓಟ್ ಇದೆ, ಓಟ್ ದಿನ ಏನ್ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ರು, ನಮ್ಮ ದಾಸ್ ಹೇಳಿದ್ರು 500,000 ಕೊಟ್ರೆ ಅವ್ರು ಓಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಂತ, ನಿಮ್ಮನ್ನ ಆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಚೀಪ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಥಿಂಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ನೀವು ಅಷ್ಟು ಚೀಪಾ, ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಾವು ಇಲ್ಲಿ ದುಡಿತಾ ಇದೀವಿ ನಿಜನ, ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ, ಆಮೇಲೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇದ್ದಿರೋದು ನಾನಲ್ಲ, ಯಾರು ಹೇಳಿ, ಇಲ್ಲೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತಿರೋ ಥರ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಿ 2-3 ಮಂತ್ಸ್ ಕಷ್ಟಪಡಿ, ನೀವು ಲೈಫ್ ಲಾಂಗ್ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಕಡೆಯವ್ರು ಇನ್ನೂ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಬೇಕು, ಹಂಗೆ ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋ ಕೆಲಸಗಳು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಮಾಡ್ತೀರಾ, ನೀವೇನು ಒಂದು 15-20,000 ಜನ ಓಟಿದೆ, ನೀವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ನನ್ನ, ಓಕೆನಾ, ಇವಾಗ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು, ನಿಮಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನೇ ಬರಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಮು ಅದನ್ನು ಫೇಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಲೀಡರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಫ್ಯೂಚರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಏನೇನು ಬೇಕೋ ಅದನ್ನ ತಗೊಂಬಂದು ನಿಮ್ಗೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಾನಿದ್ದೀನಿ. ಕಭಿ ಭೀ ಹಮಾರಾ ಸಾಥ್ ವೋ ರಹತೆ ಹೈ,
हम हमारा घर का आदमी सोच के उनको वोट देना, गवर्नमेंट से जो भी आता है सब हमारे को देंगे, लाइफ लॉन्ग हमारा साथ ही रहेंगे, वो कुछ भी प्रॉब्लम होने दो, बच्चों का पढ़ने का होने दो, हॉस्पिटल का होने दो, कोई किधर मारपीट होने दो, हर चीज में हमारा साथ रहेंगे। बट हम हमारा आदमी सोच के, हमारा घर का आदमी सोच के उनको एक बार जिता। ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಮುಗಿದ್ಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಊಟ ಮಾಡಿ ಬಂದು ಸರ್, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವರವರದೇ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೀವು ಹೇಳಿ ಓಕೆನಾ? ನಿಮ್ಮದೆಲ್ಲಾನು ಏನು ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಏನು ಅಂದ್ರೆ, ನೀವೆಲ್ಲ ಪುರಿ ಜಗನ್ನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರು ನಿಜನಾ? ನೀವು ಆ ದೇವ್ರ ಭಕ್ತರು ನಾವೂ ಸೇರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಆಗೋಕೆ ಹೋಗಿ ಬರ್ತೀವಿ, ನೀವು ಆ ದೇವ್ರನ್ನೇ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀರ, ನೀವು ಏನ್ ಇಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರ, ನಿಮ್ಗೆ ಆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಏನ್ ಜಾಗ ಬೇಕೋ ಅದ್ ಪಡಿಸೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ನೂರು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ जगन्नाथ मंदिर के लिए जो हम इकट्ठा हुए हैं, सर को रिक्वेस्ट किए थे हमारे को जगह एक तरह के देने के लिए, वो अभी प्रमिस किए हैं, मैं करके ही देता हूँ। जगन्नाथ का तरफ से जगन्नाथ का कमिटमेंट करके हम लोग 100% साथ देंगे। वोटर्स बंदिरो लीडर्स ओकेना, ಆ ಕಮ್ಯುನಿಟಿ ನಿಮ್ ಇದರಲ್ಲಿ ಏನು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಲೀಡರ್ಸ್, ನೀವೆಲ್ಲ ಲೀಡರ್ಸ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ನಾವೇನ್ ಹೇಳಿದೀವಿ, ನಾವು ಗೆದ್ರೆ 25,000 to 50,000 ಮನೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದೀವಿ, ನಮ್ಮ ಸರ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಓಕೆನಾ? ಏನು ನೀವು ದುಡ್ದು ಈಗ ಬಾಡಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದೀರೋ ಅಂತ ಒಂದು ಗುರುತಿಸಿ ನಾವು 25,000 to 50,000 ಮನೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ಒಂದು ಕಮಿಟಿ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅದನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಯಾರು ಎಲ್ಲರೂ ಕೊಡಬೇಕೋ ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಜುಕೇಷನ್ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ಮನೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಲೋಕಲ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ನೀವು ಲೋಕಲ್ಲೇ ಇಲ್ಲಿ, ನೀವು ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀರೋ ನೀವು ಲೋಕಲ್ಲೇ, ನಾವು ಆ ರೀತಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಪ್ರಾಮಿಸ್. हम सब वोट दे के भाई को जिता दिए तो 50,000 घर लेके आ रहे हैं। अभी हम सब लोग भाड़े पे हैं, वो उसमें सिलेक्ट करके जो गरीब है हमको सिलेक्ट करके नाम दिया तो उनको घर दिलाते हैं 50,000 का।